मयत सचिन कांबळे याच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे केलेल्या उपचारांची सखोल चौकशी करावी नातेवाईकांची मागणी उपजिल्हा रुग्णालय केज येते के मयत सचिन कांबळे याच्यावर केलेल्या उपचाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी लेखी निवेदनाद्वारे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाळासाहेब सोळुंके यांच्याकडे केली याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सचिन कांबळे यांना जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल केले मयत सचिन कांबळे यांच्यावर केलेले उपचार त्यांच्यावर काय काय उपचार केले त्या संबंधाने जे डॉक्टर कार्यरत होते त्यांनी पुढील उपचार घेण्यासाठी अंबेजोगा हो येथे योग्य उपचारासाठी का रेफर केले नाही किंवा सदरील दवाखान्यात पुढील उपचार करण्यासाठी का ठेवण्यात आले नाही असे लेखी निवेदनात मयत सचिन कांबळे यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे लेखी निवेदनात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाळासाहेब सोळंके यांना विनंती करण्यात आली आहे की मयत सचिन कांबळे यांच्या कुटुंबियांना सदर प्रकरणात योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे सदरील तक्रारीची तात्काळ दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाळासाहेब सोळंके यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सदरील प्रकरणाचा सा अहवाल सादर केला आहे सदरील अहवालात त्यांनी म्हटले आहे की श्रीमती सविता सचिन कांबळे व त्याच्या नातेवाईकांची या कार्यालयास तक्रार प्राप्त झाली आहे आपण त्या अनुषंगाने संबंधित प्रकरणाची आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आपणास कळवण्यात येत आहे असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाळासाहेब सोळंके यांनी म्हटले आहे एबीन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे केज